नमस्कार, स्वागत आहे तुमचं शिवनंदाज किचनमध्ये। आज आपण एक राजस्थानी पदार्थ बनवणार आहोत, दाल बाटी। दाल बाटी लेयरवाली आणि खुसखुशीत असली म्हणजे ती परफेक्ट दाल बाटी असते। तर अशी दाल बाटी कशी बनवायची ते आज आपण बघू। या इथे मी बाटीसाठी लागणारं साहित्य घेतलेलं आहे। इथे मी मीठ, एक वाटी दही, अर्धी वाटी तेल, एक कटोरी भरून गव्हाचं पीठ, बेकिंग सोडा, ओवा घेतलेला आहे। आता एका ताटात मी हे पीठ काढून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये 1 ते 1.5 चमचा किंवा आवडीनुसार ओवा टाकायचा, 1/2 चमचा बेकिंग सोडा, चवीनुसार मीठ टाकून आता आपण याच्यामध्ये तेल टाकून घेणार आहोत। आता हे तेल आपण पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे। तेलामुळे खुसखुशीतपणा येतो। त्यानंतर मी याच्यामध्ये 1 वाटी दही टाकलेलं आहे, तेही आपण या पिठाला लावून घेणार आहोत। दही जास्त आंबट असू नये। आता हे पीठ आपलं तेलात आणि दह्यामध्ये पूर्णपणे ओलं झालेलं आहे। आता यातमध्ये आपण पाणी टाकून ते मळून घेणार आहोत। दही आणि तेलामुळे आपल्या बाटीला खुसखुशीतपणा येतो। आता हे पीठ आपण छान मळून घ्यायचं आहे आणि हे असं घट्ट मळायचं आहे, पातळ करायचं नाही। 5 ते 10 मिनटं हे आपण छान मळून घेतलेलं आहे, अशा पद्धतीने हे घट्टच आहे। आता आपण याचे गोळे बनवणार आहोत। याच्या मी 2 लाट्या तयार केलेल्या आहेत। आपण पुरण जसं भरतो त्या पद्धतीने हे आपण एका गोळ्याला तेल लावून याच्यामध्ये भरून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने हे व्यवस्थित भरून पॅक करून थोडासा दाब देऊन चपटं करायचं आहे। असेच आपण सर्व पिठाचे गोळे करून घेतलेले आहेत। आता हे आपण शिजवून घेऊ। यासाठी मी कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं होतं, हे फक्त प्लेन पाणीच आहे। आता याच्यामध्ये आपण हे गोळे शिजवून घेणार आहोत। हे गोळे बुडतील एवढं पाणी आपण ठेवलेलं आहे आणि आता यावर आपण झाकण ठेवणार आहोत। मीडियम फ्लेमवर हे आपण शिजवून घेणार आहोत। आता हे आपले गोळे पाण्याच्या वर आलेले आहेत, म्हणजेच आपले हे गोळे शिजत आलेले आहेत। आता आपण याला एक पलटून 5 मिनटं शिजू देणार आहोत। तुम्ही हे कुकरमध्ये सुद्धा वाफवू शकता। इथे मी हे कढईत वाफळलेले आहेत म्हणून याला पलटून घेणार आहे, म्हणजे दुसरी बाजूही छान शिजेल। पलटताना थोडी काळजी घेऊन पलटा, म्हणजे अंगावर पाणी उडण्याची शक्यता असते। आता 5 मिनटं झालेले आहेत, आपले हे गोळे छान शिजलेले आहेत। आता मी हे एका चाळणीत काढून घेणार आहे, म्हणजे यात राहिलेलं पाणीही गळून जाईल आणि हे कोरडे होतील आणि छान थंडही होतील। आता आपण याच्यासोबत खाण्यासाठी मी इथे तुरीची डाळ शिजवून घेतलेली आहे। आता या डाळीला मी फोडणी देऊन घेणार आहे। मी इथे साधं फोडणीचंच वरण करणार आहे। कोणी कोणी तिखट किंवा सांबारसारखं आंबट गोड वरणही करतात, तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही करू शकता। कोणी कोणी मिश्र डाळींचंही वरण करतात। या ठिकाणी मी जिरे मोहरी तेलामध्ये टाकून घेतलेली आहे। त्यानंतर कट केलेला लसूण मी टाकणार आहे। यानंतर कढीपत्ता टाकून थोडीशी हळद टाकून या वरणाला मी फोडणी देणार आहे। आता आपली फोडणी तयार झालेली आहे। याच्यामध्ये आपण ही डाळ ओतून घेऊ। बाटीसोबत साधं वरण आणि वरतून तूप हे खूपच छान लागतं। आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं। याला उकळी आले की आपलं वरण तयार आहे। आता आपले हे गोळे पूर्णपणे थंड झालेले आहेत, वरतून त्याचं पूर्ण पाणी शोषलं गेलेलं आहे।
कट केल्यानंतर बघा आपल्या या गोळ्यांना किती छान लेयर आलेले आहेत आणि ते किती स्पंजी झालेले आहेत। ते हे गोळे कोरडेच हो द्यायचे म्हणजे हे तळण्यासाठी सोपे जातात, ओलं राहिल्यावर ते व्यवस्थित तळल्या जात नाहीत। तुम्ही सगळे बघा आपले सगळे कट केलेले तुकडे सगळ्यांना किती छान लेयर आलेली आहे। ते आपलं वरण इथं उकळून झालेलं आहे आणि आता वाटी तळून घेणार आहे। हे तळण्यासाठी आपलं तेल हे चांगलं गरम करून घ्यायचं, मध्यम गरम तेलामध्येही हे व्यवस्थित होत नाही, जरा चांगलं कडकच हो द्यायचं म्हणजे याच्या वरच्या लेयर चांगल्या खुसखुशीत तळल्या जातील। याच्यामध्ये ओलावा असल्यामुळे आपल्याला तेल गरमच ठेवावं लागतं। आता आपली ही बाटी छान खुसखुशीत तळून झालेली आहे। बघा ह्या आपल्या बाटीच्या लेयर कशा छान दिसत आहेत, याला कलरही किती छान आलेला आहे। ही बाटी तोडल्यानंतरही बघा किती सहजपणे तुटलेली आहे, म्हणजे आपली ही बाटी अगदी परफेक्ट झालेली आहे। असं साधं वरण, बाटी आणि यावर तूप इतकं छान कॉम्बिनेशन आहे, तुम्ही नक्कीच खाऊन बघा। माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप धन्यवाद।